विद्यार्थी मित्रांनो आपण सोडवत आहोत इयत्ता चौथीची करुया मैत्री गणिताची ही कार्यपुस्तिका त्यातील पान क्रमांक चौसष्ट व पासष्ट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवलेले आहेत त्यामध्ये आपण जोड्या लावल्या त्याच पद्धतीने प्रत्यक्ष वस्तूची लांबी पट्टीच्या सहाय्याने कशी मोजायची हे देखील अभ्यासलं एककाचं रुपांतर कसं करून घ्यायचं ते देखील अभ्यासलं तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी यावर या व्हिडिओच्या वरच्या बाजूला बघा आय बटन दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे जाऊन देखील तुम्ही तो यापूर्वीचा व्हिडिओ पाहू शकता आ, हा घटक चांगला समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हा घटक चांगल्या पद्धतीने समजेल काल जेव्हा आपण अभ्यासात आप होतो तेव्हा आपला लांबी हा घटक त्यामध्ये राहिला होता तो आज आपण सुरुवातीला बघूया यानंतर शाब्दिक उदाहरणं सोडून घेऊया बघा हे मला लांबी हे मला माहीत आहे यामध्ये आपण आपल्या मुलांना माहिती करून द्यायची आहे की एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक किलोमीटर बरोबर बर एक हजार मीटर पाऊन किलोमीटर बरोबर सातशे पन्नास मीटर अर्धा किलोमीटर बरोबर पाचशे मीटर पाव किलोमीटर बरोबर दोनशे पन्नास मीटर या ठिकाणी खाली आपल्याला एक प्रश्न विचारला होता लांबी मोजण्यासाठी कोणते एकक वापरणे सोयीचे ठरेल पर्यायामध्ये दिलेलं आहे या ठिकाणी कंसामध्ये मिलीमीटर सेंटीमीटर मीटर आणि किलोमीटर दोन शहरातील अंतर मोजायचं आहे तर आपल्याला या चौघांपैकी कशा कोणतं एकक वापरणं सोयीचं ठरेल तर दोन शहरातील अंतर मोजण्यासाठी आपल्याला किलोमीटर हे एकक वापरणं सोयीचं ठरेल माणसाची उंची माणसाची उंची मोजण्यासाठी आपल्याला सेंटीमीटर हे एक सोयीचं ठरेल फळ्याची लांबी मीटर आणि खोडरबरची लांबी मिलीमीटर क्रमांक सहासष्ट वर आपल्याला एकूण चार उदाहरणं दिलेली आहेत त्यातील पहिलं उदाहरण बघा ताशी चाळीस किलोमीटर वेगाने धावणारी बस दोन तासात किती मीटर अंतर कापेल या ठिकाणी आपल्याला माहिती काय दिलेली आहे बघा एक तासात कापलेले अंतर किती आहे चाळीस किलोमीटर आपल्याला काय विचारलेलं आहे दोन तासात पार करावयाचे अंतर बरोबर किती मीटर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेली माहिती आहे किलोमीटरमध्ये आणि विचारलेला आहे दोन तासामध्ये किती मीटर जाईल म्हणून मग आपल्याला एक तासामध्ये जर चाळीस किलोमीटर जात असेल तर दोन तासामध्ये किती जाणार आहे दोन गुणुले चाळीस किलोमीटर म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर काय येणार आहे शून्य दोन गुणवले चार या ठिकाणी ऐंशी किलोमीटर मग आपल्याला माहिती आहे की एक किलोमीटर बरोबर असतात एक हजार मीटर मग ऐंशी किलोमीटर बरोबर किती होणार आहे ऐंशी हजार किलोमीटर म्हणजेच ऐंशी गुणुले एक हजार ऐंशी हजार मीटर सॉरी मीटर म्हणजेच दोन तासात बस किती मीटर अंतर पार करेल दोन तासात बस दोन तासात बस ऐंशी हजार मीटर अंतर पार करेल दुसरं उदाहरण बघा साठ मीटर लांब दोरीचे चार समान भाग केल्यास प्रत्येक भागाची लांबी किती सेंटीमीटर असेल या ठिकाणी देखील आपल्याला एक एकक दिलेला आहे मीटर आणि दुसरं विचारलेलं आहे सेंटीमीटरमध्ये दोरीची लांबी बरोबर साठ मीटर करावयाचे भाग किती आहेत चार मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल साठ भागिले ने जेव्हा आपण साठ ला भागून घेतो तेव्हा चार एक चार या ठिकाणी बघा सहा मधून चार कमी केले दोन राहिले वरचा शून्य खाली घेतला चार, भा, चार ने भाग चारने जेव्हा आपण वीस लागतो चार पण वीस शून्य शून्य बघा आता या ठिकाणी प्रत्येक भागाची लांबी किती मीटर असणार आहे या ठिकाणी ही लांबी येणारी लांबी ही काय आहे मीटर मध्ये आहे मग आता आपल्याला या मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागणार आहे कारण उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये मागवलेलं आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर पंधरा मीटर बरोबर पंधरा गुणुले शंभर बरोबर किती होणार आहे मग पंधराशे सेंटीमीटर म्हणजेच प्रत्येक भागाची लांबी पंधराशे सेंटीमीटर असेल बघा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे ऋषभ दररोज एक हजार मीटर धावण्याचा सराव करतो तर तो एका आठवड्यात किती किलोमीटर धावण्याचा सराव करतो दिलेली माहिती आहे बघा एक दिवसात एक दिवसात किती धावतो एक हजार मीटर तर सात दिवसात किती किती काय करावं लागेल सात गुणुले एक हजार मग सात गुणले एक हजार केल्यानंतर किती, हजार। किती हजार ला ला उत्तर येणार आहे सात हजार म्हणजे तो सात दिवसात किती धावणार आहे सात हजार मीटर पण आपल्याला आलेलं उत्तर हे मीटरमध्ये नाही तर ते किलोमीटर काड़ा, मध्ये काढायचे मग आपल्याला माहिती आहे की एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर तर सात हजार मीटर बरोबर सात हजार भागिले एक हजार बघा या ठिकाणी भागाकार केला सात हजारला एक हजार भागून गेल्यानंतर उत्तर येणार आहे सात किलोमीटर म्हणजेच सात दिवसात रिषभ सात किलोमीटर धावेल रस्त्याच्या कडेला वीस मीटर अंतरावर एक या प्रमाणे कडुलिंबाची रोपे लावल्यास दोनशे किलोमीटर अंतरावर एकूण किती कडुलिंबाची रोपे लावली तिला या दोनशे किलोमीटरचं मध्ये रूपांतर करावं लागणार आहे बघा एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर तर दोनशे किलोमीटर बरोबर दोनशे गुणुले एक हजार उत्तर काय येणार आहे बघा गुणाकारामध्ये आपण शिकलेलो आहोत की जेवढे शून्य आहेत तेवढे अगोदर देऊन घ्यायचे एक दोन तीन चार पाच दोन गुणुले एक दोन म्हणजे या ठिकाणी दोनशे किलोमीटर बरोबर किती मीटर आहे दोन लाख मीटर एक झाड तर दोन लाख मीटर मध्ये झाडे किती यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे दोन लाख भागिले वीस हा शून्य कटला हा शून्य कटला बेक बे म्हणजेच या ठिकाणी बघा झाडांची संख्या असणार आहे दहा हजार यानंतर पान क्रमांक सदुसष्ट वर बघा निरीक्षण करून खालील उदाहरणे सोडव आपल्याला दिलेल्या या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा यामध्ये दिलेलं आहे तन्वीचं घर सोहमचं घर रितेशचं घर आणि शाळा आणि त्यांच्या घरातील अंतर या ठिकाणी नोंदवलेले आहेत पहिला प्रश्न बघा रितेश व सोहमच्या घरातील अंतर आता बघूया रितेशचं आणि सोहमचं घर कुठं आहे रितेशचं घर आहे बघा इथं आणि सोहमचं घर आहे या ठिकाणी मग या दोघांच्या घरामधील अंतर किती आहे या ठिकाणी अंतराची नोंद केलेली आहे एक किलोमीटर एक किलोमीटर सोहम तन्वीच्या घरापासून किती मीटर अंतरावर राहतो सोहम बघा सोहमचं घर कुठं आहे या ठिकाणी सोहमचं घर तन्वीच्या घरापासून हे आहे तन्वीचं घर किती मीटर अंतरावर आहे सोहमचं घर तन्वीचं घर या दोघांमधील अंतर आहे अर्धा किलोमीटर परंतु या ठिकाणी आपल्याला विचारलेली माहिती आहे मीटर मध्ये मग या अर्धा किलोमीटर म्हणजेच आपल्याला माहिती आहे की अर्धा किलोमीटर म्हणजेच आपण या ठिकाणी लिहितो पाचशे मीटर तन्वीचे घर ते शाळा अंतर किती तन्वीचं घर ते शाळा यामधील अंतर बघा हे अर्धा किलोमीटर अधिक एक किलोमीटर म्हणजे दीड किलोमीटर आणि हा पुढचा दीड म्हणजे या ठिकाणी येणार आहे तीन किलोमीटर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी पानक्रमांक सहासष्ट व सदुसष्ट सोडवून पूर्ण केलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तूमान त्यासंदर्भातली उदाहरणं व शाब्दिक उदाहरणं अभ्यासणार आहोत